उजनी पाणी प्रश्नाच्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी फिरवली पाठ, पाणी चोर भरणेला पालकमंत्री पदावरून हटवण्याच्या मागणीला सोयीस्कर बगल, बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटीची झाली बोळवण, उजनी धरणातील पाण्याचा एक थेंबही इंदापूरला देऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बोलवली बैठक, आले फक्त आघाडीचे कार्यकर्ते आणि फोडला नुसत्या डरखाळ्या, मात्र सोयीनुसार पाणीचोर दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री पदावरून हटवण्याच्या मागणीला दिली बगल, इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून 5 TMC पाणी घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे, तर पालकमंत्री भरणे सोलापूरच्या हिश्शाचा एक थेंबही पाणी इंदापूरला घेणार नाही असं सांगत आहेत, मात्र दिवसेंदिवस भरणे यांनी पालकमंत्री पदावरून हटवण्याच्या मागणीला जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माढा तालुक्यातील शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास निश्चित यश मिळेल असं सांगतात। रविवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेणार असल्याची माहिती दिली होती, मात्र रविवारी झालेल्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षच काय साधा कार्यकर्ताही उपस्थित नव्हता, काँग्रेस पक्षातील कोणीही साधं फिरकलं सुद्धा नाही। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी स्वीकारलं। यावेळी पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील, सोमेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे, माजी सभापती संजय पाटील, बंडूनाना ढवळे, कैलास तोडकरी, शंभूराजे मोरे, भारत पाटील यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांनी पत्र पाठवून आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत अशी भूमिका त्यांनी मांडले। करमाळा, माढा आणि मोहोळ तालुक्यातील बहुतांश नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होते। सोलापूरच्या शेतकऱ्यांचा एक थेंबही पाणी इंदापूरला जाऊ द्यायचं नाही आणि आजच्या बैठकीला जरी अनेक नेते उपस्थित नसले तरीही त्यांची पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांना सोबत घेणार, प्रसंगी मराठा आरक्षणाप्रमाणेच उजनी पाणी प्रश्न संघर्ष उभा करू असा इशारा देतानाच महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांना एकत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची, त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात येणार असल्याची माहिती बैठकीनंतर प्रमुखांनी पत्रकारांना दिली। वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ, पाणी लवादाकडे जाऊ असेही त्यांनी शेवटी सांगितले।